गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. पंढरपूर शहरात मागील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. यामुळे अनेक भागातील रस्ते वाहून गेलेत. बऱ्याच ठिकाणी खड्डे पडून मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही भागातील सिमेंट रस्ते पूर्णतः खराब झालेत. याबाबत बुधवारी आमदार समाधान अवताळे यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देत लवकरच हे प्रश्न मार्गी लावण्याबाबत नगरपालिका प्रशासनाला सक्त सूचना केल्यात. येथील कुंभार गल्लीपासून शिंदे नाईक नगर भागातील रस्त्यावर पाणी आणि काटेरी झुडपे वाढलेले आहेत. पाण्याचा निचरा झाला नाही व तसेच साचून राहिले आहे, त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. रेल्वे लाईनच्या बाजूने पाण्याचा निचरा होत नाही, तसेच येथील नागरिकांना ये जा करण्यासाठी रस्त्याची दुरावस्था असून त्या ठिकाणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून त्या ठिकाणची परिस्थिती आमदार समाधान अवताडे यांनी कळवली आहे. त्या ठिकाणी त्वरित पाणी कशा पद्धतीने उपसा होईल याची दक्षता घेऊन लवकरात लवकर पाण्याचा निचरा करण्याबाबत आदेश देण्यात आले. त्या ठिकाणी त्या रस्त्यावर ती मुरूम भरून घेण्यात यावा असा आदेश देण्यात आला. यावेळी नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे नेताजी पवार हे उपस्थित होते. सरगम चौक व इंदिरा गांधी यामधील रेल्वे पूल यांची पाहणी करून रेल्वेचे अधिकारी बोलावून तसेच नगरपालिकेचे अधिकारी यांनाही सूचना देऊन पाण्याचा निचरा करण्यात यावा व वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करावा असे आदेशही दिले आहेत. यामुळे आमदार समाधान अवताडे आता शहरातील समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरल्याचं दिसून आले आहे. पंढरपूर नगरपालिकेला आमदार अवताडे यांनी सूचना देण्याचं कर्तव्य बजावलं असलं तरी या शिंदे नाईक नगर भागातील गंभीर समस्यांची सोडवणूक करण्यासाठी कधी मुहूर्त लागणार यावरच ठिकठिकाणी दिलेल्या भेटीचे सार्थकी ठरणार आहेत हे मात्र नक्की. तुम्ही जरा कलेक्टर साहेब गेले लगेच या चक्कर मारा बरं. ठीक आहे आणि इथलंही झालंय त्याचं सबंग कुठलं लक्ष्मीनगर लक्ष्मीनगरचं एक बघा तिथले पार्किंगच्या अवस्था अशीच आहे तिथली. ते काहीतरी पर्याय लगे आजच्याच करून घ्या बरं गायला बोरी पंप कशी ड्रेन करून घ्या पाणी कुठलं काय कुठलं हे करताय ते बघा बोरी पंप मोदी पंप बोरी पंप आहे तिथे बी झालंय आणि सरगम चौकात आहे.